महाराष्ट्रातल्या पत्रांचा सिलसिला काही संपायचं नाव घेत नाहीये. खरं तर सगळ्यात पहिली सुरुवात केली होती ती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी. उद्धव ठाकरेंना पत्र लिहून आपण भाजपसोबत जाऊयात असा तो लेटर बॉम्ब होता. त्यानंतर अनेक पत्रांचं राजकारण हे महाराष्ट्रात घडलं. नुकतंच अजितदादांनी महाराष्ट्रातल्या जनतेला उद्देशून लिहिलेलं पत्र, त्यानंतर बारामतीकरांची भूमिका म्हणून अजित पवारांच्या विरोधात लिहिलेलं पत्र हे चर्चेत आलं होतं. त्यानंतर बारामतीत शरद पवारांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं निमंत्रण देणारं पत्र आणि ते नाकारणारं पत्र हेही चर्चेत आलं. बरं, आता राज्यात एका वेगळ्याच पत्रव्यवहाराची चर्चा सुरू आहे आणि ते पत्र आहे जितेंद्र आव्हाड यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना लिहिलेलं पत्र आणि त्याच्या उत्तरादाखल प्रकाश आंबेडकर यांनी आव्हाडांना लिहिलेलं पत्र सुद्धा. राज्यात वंचित आणि महाविकास आघाडीच्या युतीचं घोडं हे आजही अडून बसलंय. महाविकास आघाडीचे नेते सांगतात की युती झालीय, पण वंचित मात्र याला स्पष्ट नकार देते. प्रकाश आंबेडकर म्हणतात की युती अद्याप झालेली नाहीये. ज्या अटी वंचितनं महाविकास आघाडीसमोर ठेवल्यात त्यातली सगळ्यात महत्वाची अट आहे ती म्हणजे लोकसभेच्या सगळ्या उमेदवारांकडून लेखी घ्या की ते निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाहीत. आंबेडकरांनी ही अट समोर ठेवली आणि महाविकास आघाडीमध्ये काहीतरी धुसफूस चालू आहे अशा चर्चा चालू झाल्या. त्यातही आंबेडकरांनी अगदी वंचितच्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात न जाण्याच्या सूचनाही केल्या. त्यात आव्हाडांनी पत्र लिहून आता आंबेडकरांना भावनिक साथ घातलीय, पण तरी सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी आपला स्टँड सोडलेला नाहीये. तुम्ही भाजपसोबत जाणार नाही याची गॅरंटी द्या आणि मगच युती अशी भूमिका आंबेडकरांनी घेतलीय. याच निमित्ताने आंबेडकरांना आजही शरद पवार आणि ठाकरे हे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील अशी शंका का वाटते? आंबेडकरांची ही शंका नेमक्या कोणत्या कारणांमुळे आहे, काय शक्यता आहेत, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात पहिल्यांदा प्रकाश आंबेडकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये नेमका पत्रव्यवहार काय झाला ते समजून घेऊयात. वंचित आणि महाविकास आघाडीची युती होणार किंवा झाली अशा बातम्या येतात आणि वंचितकडून त्याला लगेचच रेड सिग्नल दिला जातो. जोपर्यंत जागा वाटप फायनल होत नाही, वंचितने महाविकास आघाडीला जो 25 मागण्यांचा मसुदा दिलाय त्यावरती चर्चा आणि विचार होत नाही, तोवर ही युती वंचितकडून कन्फर्म नाही हे स्पष्ट आहे. अशा सगळ्या परिस्थितीत वंचितने एक जी शंका उपस्थित केली आहे त्याने महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे. ती शंका किंवा मागणी आहे ती म्हणजे लोकसभेच्या उमेदवारांबाबत. प्रत्येक उमेदवाराने लेखी लिहून दिलं पाहिजे की निवडणुकीपूर्वी किंवा नंतर भाजपसोबत जाणार नाही अशी ती मागणी. खरं तर लोकसभेच्या तोंडावर अनेक नेत्यांचे महायुतीमध्ये प्रवेश चालू आहेत. बेरजेचं राजकारण करत जागा सेव्ह करायचं भाजपचं प्लॅनिंग सुरू आहे. अशा परिस्थितीत आता जर कोणी पक्षांतर केलं तर महाविकास आघाडीसाठी तो मोठा धक्का असणार आहे आणि आंबेडकरांनी याच दुखऱ्या नसेवरती बोट ठेवत तीच मागणी लावून धरली आहे. आंबेडकरांच्या या मागणीनंतर शरद पवार गटाकडून आमदार जितेंद्र आव्हाडांनी एक खुलं पत्र लिहित संविधान वाचवण्यासाठी आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत यावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. जर या संविधानाला हात लावला तर पुढची पिढी माफ करणार नाही असंही आंबेडकरांना उद्देशून या पत्रात आव्हाड म्हणाले. एकीकडे या पत्रावरती चर्चा सुरू असतानाच लगेचच आंबेडकरांनी सुद्धा एका पत्राद्वारे याचं उत्तर दिलंय आणि तुम्ही भाजपसोबत जाणार नाही याची खात्री द्या असं आव्हाडांना म्हटलंय. तसंच आव्हाड भाजपसोबत जाणार नाहीत याची खात्री आहे, परंतु पक्षाची मला खात्री नाहीये असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. याशिवाय महाविकास आघाडीसोबत आपली जेव्हा बैठक सुरू होती त्यावेळी सुद्धा आपण हा लेखी लिहून देण्याचा मुद्दा उपस्थित केला असता लेखी लिहून द्यायला संजय राऊतांनी नकार दिलाय असा गौप्यस्फोट आंबेडकरांनी केलाय. त्यामुळे आजही आंबेडकरांना, विशेष करून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे भविष्यात भाजपसोबत जातील अशी शंका वाटते. पण ही शंका नेमकी का वाटते ती तीन मुद्द्यांमध्ये समजून घेऊयात. यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे आधीच्या भाजपसोबतच्या ठाकरे पवारांच्या युतीचा. अमित शहांनी बंद खोलीत दिलेला मुख्यमंत्री पदाचा शब्द पाळला नाही म्हणून 2019 निवडणुकीनंतर शिवसेनेनं भाजपशी आपली युती तोडून टाकली. त्यानंतर महाविकास आघाडी सारखा प्रयोग राज्यात अस्तित्वात आला, परंतु साधारण 2.5 वर्षानंतर शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले. त्यानंतर मात्र ठाकरेंनी भाजपचा कडवा विरोध करायला सुरुवात केली, तसंच बंडखोरांना देखील अंगावर घेतलं. सध्या भाजप विरोधात राज्यामध्ये सगळ्यात कठोर भाषेत किंवा मोदींविरोधात आक्रमक स्टँड घेऊन बोलणारे म्हणूनच उद्धव ठाकरेंची ओळख आहे. पण आजही प्रकाश आंबेडकरांना उद्धव ठाकरे हे निवडणुकीनंतर भाजपसोबत जाण्याची शंका काय येते तर ठाकरेंचा यापूर्वीचा इतिहास हे एक कारण त्यामागे असू शकतं. 2014 एकमेकांच्या विरोधात लढलेले शिवसेना आणि भाजप हे निवडणुकीनंतर महाराष्ट्रात एकत्र सत्तेत आले. शिवसेना आणि भाजपची गेल्या 25 वर्षांपासून महाराष्ट्रात युती राहिलेली आहे. दोन्हीकडे हिंदुत्वाचा मुद्दा हा एकाच अजेंड्यावरती आहे. त्यामुळे जुनी पार्श्वभूमी पाहून
ठाकरे हे भाजपसोबत जातील का अशी शंका आंबेडकरांना वाटते. पण गेल्या 1.5 वर्षात भाजपने ठाकरेंचा पक्ष फोडलाय. पक्ष आणि चिन्ह हे ठाकरेंकडून गेलेलं आहे. मग अशा परिस्थितीत ते वाटाघाटी करतील का यावरती शंका आहे. राष्ट्रवादीचंही तसंच. 2014 शिवसेना वेगळी लढल्यानंतर भाजपला सत्तेसाठी बाहेरून पाठिंबा द्यायला शरद पवार तयार झाले होते. तसंच त्यानंतरच्या काळात सुद्धा 2 ते 3 वेळा भाजपसोबत जाण्याचे प्रयत्न झाले असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलेला. त्यामुळेच शरद पवार आजही भाजपसोबत जाऊ शकतात अशी शंका आंबेडकरांना वाटते. आता यातला दुसरा मुद्दा आहे तो निवडणुकीच्या नंतरच्या परिस्थितीचा. महाराष्ट्रात सध्या भाजप हा पक्षांना फोडतो, लोकांना फोडतो असं नरेटिव्ह ठाकरे आणि पवारांकडून सेट केलं जाते. सहानुभूती सध्या ठाकरे पवारांकडे जाईल अशी शक्यता आहे. अशा परिस्थितीत लोकसभेत महाराष्ट्रात महायुतीला चांगलं अपेक्षित असं यश मिळालं नाही आणि ठाकरे पवारांकडे खासदारांचा चांगला आकडा निवडून आला तर भाजपकडून ठाकरे आणि पवारांना ऑफर दिली जाऊ शकते. मग अशावेळी सत्तेची असणारी ठाकरे पवारांची गरज आणि सत्तेच्या बाहेर किती दिवस राहायचं या मुद्द्यावरून ठाकरे आणि शरद पवार हे भाजपसोबत जाऊ शकतात अशी शंका व्यक्त केली जाते. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवून जिंकून आलो त्यांच्यासोबत जाऊन सत्तेत बसायचं हे काही महाराष्ट्राला नवीन नाहीये. त्यातही निवडून आलेल्या लोकांना जर सत्तेत जायची इच्छा असेल तर पक्ष नेतृत्व म्हणून ठाकरे पवारांची अडचण होऊ शकते. ऑलरेडी ठाकरे आणि पवारांचा 75% जास्त पक्ष हा महायुतीसोबत सत्तेत सामील झालाय. अशा परिस्थितीत राहिलेला पक्ष सुद्धा फुटला तर अडचणीत येण्यापेक्षा सत्तेचा मार्ग स्वीकारला जाऊ शकतो. त्यातही लोकसभेनंतर किंवा विधानसभेनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा यातला कळीचा मुद्दा ठरू शकतो. मुंबई महानगरपालिकेवर आजही भाजपचा डोळा आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय नेतृत्वाचं लक्ष हे ठाकरेंवरती असं बोललं जातं. थोडक्यात काय तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर बार्गेनिंग पॉवर वाढली तर ठाकरे पवारांना भाजपकडून साथ घातली जाऊ शकते आणि त्याला ठाकरे आणि पवार कदाचित प्रतिसाद देऊ शकतात अशी शंका आजही आंबेडकरांना वाटते. यातला तिसरा मुद्दा येतो तो पुढच्या पिढीच्या भविष्याचा. भाजपकडून आजही ठाकरेंना त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचा आहे आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंच्या भविष्याची चिंता आहे अशी टीका केली जाते. बारामती लोकसभेतनं आजपर्यंत सुप्रिया सुळेंना भाजपने पास दिला अशी सुद्धा टीका शरद पवारांवर होते. सध्या बारामतीच्या लोकसभेतनं सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यासाठी पवारांनी कंबर कसली आहे. दुसरीकडे अजित पवारांनी सुद्धा सुनेत्रा पवारांच्या मागे सगळी ताकद लावलेली पाहायला मिळते. त्यांना भाजपचीही साथ आहे. अशा परिस्थितीत सुप्रिया सुळेंचा जर बारामतीच्या लोकसभेतनं पराभव झाला तर शरद पवार मुलीच्या भविष्यासाठी तडजोड म्हणून भाजपसोबत जाऊ शकतात अशी शंका उपस्थित होतीये. दुसरीकडे उद्धव ठाकरेंना सुद्धा आदित्य ठाकरेंचं राजकारण मजबूत करण्यासाठी भाजपसोबत ते जातील का ही शंका आंबेडकरांना आहे. आदित्य ठाकरेंचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये सध्या भाजपने जोरदारपणे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिशा सालियन केसमध्ये आदित्य ठाकरेंची चौकशी होणार अशा बातम्या सातत्याने येत असतात. त्यामुळे आदित्य ठाकरेंचं राजकीय करिअर पाहता ठाकरे हे भविष्यात वेगळा निर्णय घेतील का असा डाऊट घेतला जातोय. पण या सगळ्यामध्ये गेल्या 2 निवडणुकांमध्ये जे झालं ते आत्ता होणार नाही असं ठामपणे सांगितलं जाते. आमची लढाई ही भाजपसोबत आणि मोदी शहांसोबतच आहे हे ठाकरे आणि पवार गटाकडून सातत्याने स्पष्ट केलं जात आहे. पण तरी सुद्धा प्रकाश आंबेडकरांना शंका वाटतेय ती या 3 कारणांमुळेच. त्यामुळेच सध्या प्रकाश आंबेडकरांची मागणी आहे ती सगळ्या उमेदवारांकडून लेखी आश्वासनांची की निवडणुकीपूर्वी किंवा नंतर भाजपसोबत जाणार नाही. खरं तर गेल्या 2019 लोकसभेला स्वतंत्र लढून काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांच्या पराभवाचं कारण ठरलेल्या आंबेडकरांना भाजपची बी टीम म्हणून महाविकास आघाडीकडून हिणवलं जात होतं. पण आता प्रकाश आंबेडकरच या नेत्यांना तुम्ही निवडणुकीआधी किंवा निवडणुकीनंतर भाजपची टीम होऊ नका याचं आश्वासन मागतात. तुम्हाला काय वाटतं, आंबेडकरांची ही मागणी योग्य आहे का? खरंच आजही पवार आणि ठाकरे भाजपसोबत जातील ही शंका तुम्हाला योग्य वाटते का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबीडूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.